हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? होप सो तुम्ही सगळे घरी आहात, सुरक्षित आहात आणि आमचं लाईव्ह सेशन पाहत आहात. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही रोज एक नवीन सेलिब्रिटी घेऊन येतो. आजही एक नवीन सेलिब्रिटी घेऊन आलेलो आहोत आणि पोस्टर लाँच केलं, फ्लायर लाँच केल्यानुसार तुम्हाला अंदाज आलाच असेल तो सेलिब्रिटी कोण आहे. अँड तो तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आपला सुमित आहे. बाळूमामाच्या नावाने चांग भालं या मालिकेतून जो लीड रोल करतो आहे त्याला त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. थोडेसे गेम्स आहेत आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्ही सुमितला विचारू शकता आणि गेम्समध्येही सुमितला हेल्प करू शकता. सुमित आपल्याला जॉईन झालेला आहे. मी वन सेकंड मी त्याला जॉईन करते. सुमितचा इंट्रो फारसा द्यायची मला गरज सगळेच ओळखतात. सो जस्ट वेट अ मुमेंट अँड सुमित विल बी जॉईन अस सून. हॅलो. हॅलो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कशी आहेस? यू आर नॉट ऑडिबल, तुझा आवाज नाही. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हा आवाज येतो? आता येतो. गुड इव्हनिंग. सो मी तुझं खूप खूप स्वागत करते, स्नेहल राजे निंबाळकर तुझं मराठी कट्ट्याच्या पेजवर खूप स्वागत करते. आणि खूप दिवस झाले आमच्या फॅन्सला तुला बघायची इच्छा होती अँड आज ती इच्छा पूर्ण होत आहे. सो मला तुझं खूप कौतुक वाटतंय माहितीये. मी तुझं इन्स्टा लाईव्ह इंस्टाग्रामचं पेज जेव्हा पाहिलं आणि तुझे IGTVचे व्हिडिओज पाहिले तर असा कोणताच अभिनेता नाहीये की तो प्रेक्षकांशी इन्स्टावरून संवाद साधतोय. तर मला तुझं खूप म्हणजे खूप कौतुक वाटलं. म्हणजे जी माणसं आपल्याला घडवतात त्यांच्यावर एवढं प्रेम असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सो थँक यू सो मच तू आज जॉईन झालास आणि आपण खूप सारे गप्पा मारणार आहोत आणि खूप सारे गेम्स आहेत. सो आर यू एक्सायटेड? खूप खूप खूप. म्हणजे मी मराठी कट्ट्याला वगैरे फॉलो करतोच आहे आणि खरं खूप एक्सायटेड आहे. पहिलेही मी तुमचे लाईव्ह सेशन पाहिलेले आहे आणि मला आहे, खूप एक्साइटमेंट आहे आता लोकांशी आणि मला आवडतं लोकांशी. म्हणजे जसं आता तू म्हणालीस की ज्यांच्यामुळं आम्ही घडतोय किंवा ज्यांच्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आहोत त्यांच्याशी मला कनेक्ट होता येत. सो खूप एक्साइटेड आहे आणि लाईव्ह सेशन करणं हे एक या लॉकडाऊन मधलं एक आवडता छंद किंवा आवडतं एक काम झालंय माझं आणि याच्यामुळं लोकांशी कनेक्ट होता येत मला डायरेक्ट. खरंच तुला माहितीये की माझं आज असं झालं होतं लाईव्ह सेशन कसं करू, कारण माझ्या घरची लाईट गेली आणि मी माझ्या बेडरूमच्या विंडो मध्ये बसून आज लाईव्ह सेशन करते. सो माझ्याकडे ऑप्शन नव्हता. अँड सगळ्यांना तू एकदा हाय म्हण, तुझे खूप सारे फॉलोअर्स जॉईन झालेत. नमस्कार सगळ्यांना. आय होप की सगळे घरीच आहात आणि बरे आहात सगळे. सो आज आपण मराठी कट्ट्यावर लाईव्ह आलोय आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, आपण आज धमाल करूया मराठी कट्ट्यावर. नक्की नक्की. सो माझा सर्वात पहिला प्रश्न, लॉकडाऊन मध्ये तू काय करतोय? तू हॉटेल मॅनेजमेंट केलं तर सर्वात मम्मीचा किंवा पप्पांचा आवडता पदार्थ कोणता करून खायला घातलास घरी? ऍक्च्युली मी काहीच बनवलेलं नाहीये. म्हणजे मला हॉटेल मॅनेजमेंट झालंय पण मी काहीच नाही. मी मदत करतो आईला स्वयंपाक करण्यात, कांदा चिरून देणं, टोमॅटो चिरून देणं, भाजी चिरून देणं, छोट्या मोठ्या गोष्टी करतो. हो, ते म्हणजे आमच्या शेतात गाई आमची प्रेग्नेंट होती, त्यासाठी भरडलेलं पीठ हवं होतं. सो त्याच्यासाठी आम्ही ते जात्यावर दळून आणि त्यावेळेस गिरण वगैरे बंद होत्या आणि ते जात्यावर दळून आजही दळलं जातं. सो ते घरातली छोटी मोठी कामं करणं, शेतात जाणं, शेतातली कामं करणं. आमचं हॉटेल आता गेले 2-3 दिवस झालं. आमचं एक स्वतःच हॉटेल आहे गावी. सो 2-3 दिवस झालं पार्सल सेवेसाठी आम्ही फक्त ते चालू केलंय. सो जस्ट आता मी 5 वाजता बंद करून आलो हॉटेल. सो हे अशी कामं चालू आहेत लॉकडाऊन मध्ये. मूवीज बघणं, वेब सिरीज बघणं, पुस्तक वाचणं, कॅरम खेळणं. सो हे चालू आहे सध्या लॉकडाऊन मध्ये. एकंदरीत तुझा वेळ खूप छान चाललाय आणि तू फॅनशी पण कनेक्ट या दिवसात. सो कधी झाडावर जाऊन चिक्कू काढतोय तर कधी दळण दळतोय. मी सगळे तुझे व्हिडिओज पाहिले आणि मला खूप खूप छान वाटलं. सो तू दिघांचीच आहे राईट? दिघांची 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 ओके सॉरी दिघांची आटपाडी राईट? आटपाडी. हा, तर तुझ्या सरांचा मी जेव्हा फ्लायर लॉन्च करते माझ्या फोनवर आणि आपल्या इन्स्टावर
तर मला माझ्या व्हॉट्सअपवर काल एक मेसेज आलाय तुझ्या सरांचा, जावीर सर म्हणून आहेत. त्यांनी सांगितलं की माझा स्टुडंट आज एवढा मोठा झालाय ह्याचं मला खूप कौतुक वाटतंय. सो तुला मला खरंच सांगावंसं वाटलं की हा त्यांचा मेसेज होता काल आलेला मला. थँक्यू, थँक्यू सो मच. जावीर सर म्हणजे आमचे इंग्लिशचे टीचर असतील ते, नामदेव जावीर सर. सो त्यांच्याकडून बरंच म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही एक्स्ट्रा क्लासेस त्यांच्याकडे लावत, म्हणजे जे बाहेर क्लासेस असायचे. सो बेसिक आमचं इंग्लिश त्यांच्यामुळे आमचं सुधारलं. शाळेमध्ये आमच्या बेसिकराव मॅडम आमच्या फेवरेट, सो त्या तर शिकवायच्यात, पण जावीर सरांची एक शिकवण्याची वेगळीच पद्धत असायची. सो त्यांना कधीच नाही विसरू शकत. ओके ओके सर, मी तुमचा मेसेज पोहोचवलाय, जेव्हा केव्हा लाईव्ह बघताल तर लक्ष असू द्या. सो मला एकंदरीत प्रवास जाणून घ्यायचा आहे, हॉटेल मॅनेजमेंट टू ऍक्टर अँड मॉडेल, मीन्स खूप वेगळ्या फील्ड आहेत, आणि तू कसं या फील्ड मध्ये एंट्री केली? मी माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं 2012 ला, आणि 2012 ते मी त्यानंतर 3 वर्ष हॉटेल इंडस्ट्री मध्ये जॉब केला. आणि कोल्हापूर मध्ये मी जॉब करत होतो, 2015 मध्ये मी कोल्हापूरला जॉब करत होतो. आणि तिथे जॉब हो सयाजी हॉटेलमध्ये, तिथे रिसेप्शनवर होतो मी ऍज अ रिसेप्शनिस्ट. आणि तिथे मी साईड बाय साईड मॉडेलिंग करायला लागलो, आणि जिम करायचो, फिटनेस ठीक होतो, आणि त्यावेळी माझी बॉडी पण छान होती, म्हणजे मेंटेन ठेवली होती प्रॉपर. आणि मग तिथे मी मॉडेलिंग करायला लागलो होतो. मला एका दोघांनी अप्रोच केलं होतं की तुझी पर्सनॅलिटी छान आहे, सो तू फोटोशूट करशील का. मग फोटोशूट केलं सुरुवातीला, नंतर प्रिंट शूट केलं होतं. मला आठवतं गोवर्धन बिस्किट आलं होतं त्यावेळेस, सो गोवर्धन बिस्किटांसाठी मी प्रिंट शूट केलं होतं. आणि त्यातूनच काही मित्र झाले, ऑडिशन संदर्भात समजायला लागलं की फिल्मसाठी ऑडिशन असतात, सिरियलसाठी ऑडिशन असतात. मग पुण्यामध्ये मी ऑडिशन दिलं होतं एका फिल्मचं, सरगम नावाच्या. आणि ऑडिशन देऊन आल्यानंतर 4 दिवसांनी त्यांचा त्या प्रोडक्शन हाऊसचा फोन आला होता की निगेटिव्ह रोलसाठी तुमचं कास्टिंग होतं, सो तुम्ही इंटरेस्टेड आहात का. ओके. मी थोडासा विचार केला, घरच्यांशी बोललो, असं असं आहे मला ट्राय करायचं आहे. मग घरचं म्हणजे ट्राय करू नकोस, तुला करायचं असेल तर 100% दे, कारण कसं होईल की एक परमनंट जॉब सोडून तुला परत एकदा नव्याने सुरुवात करायची आहे, परत एकदा शून्यापासून स्टार्ट करावं लागेल. सो करायचं असेल तर 100% तुझा यामध्ये दे, कर, आमचा फुल ऑन सपोर्ट असेल. सो घरच्यांनी तितका सपोर्ट दिला, आणि मग मी माझा जॉब सोडून ती फिल्म मी जॉईन केली. आणि त्याच फिल्मला मला शिकायचंही होतं कॅमेरा फेस कसं करायचा, इवन काय काय टेक्निकली थोड्याफार गोष्टी असतात त्या थोड्याफार शिकायच्या होत्या. म्हणून त्याच फिल्मला मी ऍज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून पण जॉईन झालो. प्लस निगेटिव्ह कॅरेक्टर सुद्धा त्या फिल्म मध्ये मी प्ले केलं. सो असा हा माझा या फिल्म इंडस्ट्री मधला प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर मी त्या फिल्म नंतर मुंबईमध्ये शिफ्ट झालो. पुण्यामध्ये बरेच ऑडिशन्स वगैरे दिले, काहीच घडत नव्हतं. मग मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईमध्ये गेल्यानंतर मी पथनाट्य केलं, एक थिएटर केलं, त्याच्यानंतर 3 फिल्म्स ऍज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून केल्या. त्यानंतर एक प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये राहून सुद्धा एक फिल्म केली. आणि त्यानंतर मग मी ऑडिशन देतच होतो ऍक्टिंग साठी. सो एक दिवस लागेर झालंजीचं ऑडिशन सांगलीमध्ये झालं होतं, एक निगेटिव्ह कॅरेक्टर हवं होतं त्यांना. सो त्या रोलसाठी मी ऑडिशन दिलं, माझं सिलेक्शन झालं. आणि छोट्या पडद्यावर लागेर झालंजी पासून माझी सुरुवात, त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी, अंधन, आता बाळूमामा. सो असा हा प्रवास माझा इथपर्यंत होता. ओके, ग्रेट ग्रेट. एक खूप छान मेसेज आलाय सिद्धूचा. सर तुम्हाला काही कधी सॉरी सर तुम्हाला कधी देवी शक्तीचा अनुभव आलाय का, किंवा तुम्हाला असं वाटलं का की देवानी तुम्हाला संकटापासून वाचवलं आहे? अनुभव कधी आला नाही, पण ती पॉझिटिव्हिटी नेहमीच सोबत असते, मनात असते. आणि आपण कधी संकटात असतो त्यावेळेस देवाला तर आठवतोच, नशीब असेल तर ते म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की मनात श्रद्धा असेल तर नक्कीच त्याची साथ असते देवाची. तो मनात श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. खूप सारे मेसेजेस आलेत आणि ते वरवर जातात. ठीक आहे. आणि आपल्या मराठी नाटक पेज वर जे रोज कलाकार येतात, माऊली माऊली सर म्हणतायत, सर मला मालिकेत घ्या, आणि हा 5वा मेसेज आहे त्यांचा. नक्कीच माऊली, म्हणजे आमची टीम आहे,
कास्टिंग टीम आहे, प्रोडक्शन टीम आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. सो ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. नक्कीच नक्कीच. सो मराठी गट्टा आपल्या पेजवर जे लाईव्ह येतात रोज कलाकार, त्यांच्यासाठी रोज एक गिफ्ट हॅम्पर घेऊन येते. सो हे गिफ्ट हॅम्पर तुला तुझ्या आपल्या लॉकडाऊन नंतर तुझ्या घरी मिळेल. आणि मला एक मिनिट दे, माझ्या घरची लाईट आली सो मी जागा चेंज करते. नक्की 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 नक्की. एक मिनिट. कीर्ती, थैंक यू कीर्ति. कीर्ति सेइंग सर आई एम योर बिग फैन. वीडियो हाँ राइट आता है ना. तू ब्लर दिसतोस आम्हाला सुमित. हो का? हो. आता तुझा तुझा फेस क्लियर नाहीये. आधी दिसत होता. हाँ आधी दिसत होता. नेटवर्क इश्यू असेल कदाचित. इथे मला नेटवर्क असतं कारण मी इथेच लाईव्ह करत असतो माझंही. इथे आहे नेटवर्क. मराठी गटाच्या पेजवर कलाकार रोज येतात, त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट हॅम्पर घेऊन येतोय. आणि हे गिफ्ट हॅम्पर तुला लॉकडाऊन नंतर तुझ्या घरी मिळेल. सो तुला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा आणि तो आम्हाला टॅग करायचा आहे. सो बट त्याच्यासाठी काही टास्क आहेत तुला, ते पार करायचे. ते टास्क जिंकल्यावर तुला हे गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. सो माझा पहिला टास्क, मी तुला काही वर्ड देईन, त्या वर्ड्सच्या रिगार्डिंग तुला गाणं म्हणायचंय. लाईक मी तुला बांगडी सांगितलं किंवा कंगन सांगितलं, कंगनच्या रिलेटेड तुला गाणं म्हणायचंय. इट वॉज एक्झाम्पल. ओके. हा सो माझा पहिला वर्ड आहे पार्टी. पार्टी अभी तो पार्टी सुरू होई आहे. यस राईट. तुलाच भेटणार गिफ्ट हॅम्पर. सेकंड इज बारिश. ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी. ते आहे गाणं राईट ना? बरोबर. राईट राईट. यू गॉट अ 2 पॉइंट. कॉंग्रॅच्युलेशन. थर्ड इज हात. 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 हातो में आ गया जो कल रुमाल हात का. राईट. 3 पॉइंट. फोर्थ इज मोबाईल. व्हॉट इज युअर का? व्हॉट इज मोबाईल का? व्हॉट इज मोबाईल नंबर करू क्या डायल नंबर, ते एक गाणं आहे. ऍब्सोल्युटली राईट. अँड थर्ड इज काजल. सॉरी फिफ्थ इज काजल. काजळ डोळ्यात लावतो ते. हो हो. काजल वरून कोणतं गाणं आहे तुम्ही सुचवू शकता फॅन्स एखाद्या काजल वरून गाणं? काजल शकतात त्याला गाणं. काजल 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 काय हिंट आहे का? नाही तर डोळे पण घेऊ शकतो तू. नेना डोळे. नैना वरून आहेत बरेचसे. बस गए तुझा आवाज पण छान आहे. थँक यू. बाथरूम सिंगर आहे. टास्क क्लिअर केला आणि इझी होता असं म्हणायला हरकत नाहीये. इझी होता. शिवानी आस्किंग नेक्स्ट क्वेश्चन. तुझी फॅन विचारते सर तुम्हाला सिरियल करत असताना लोक तुमच्याकडे रिअल मध्ये पण उपचारासाठी आले होते का, जसं सिरियल मध्ये बाळू मामांच्या कडे येत होते? हो 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 आलेत आलेत. म्हणजे मी बऱ्याचदा सांगितलंय, बऱ्याचदा बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये पण हे सांगितलंय की बीड कडची एक फॅमिली आली होती म्हणजे, आणि त्यांच्या आजारी मुलाला ते घेऊन आले होते. आणि मामा सेटवर आले होते, इव्हन ते मुंबईमध्ये आले होते खास मला भेटायसाठी की माझ्या मुलाला बरं वाटत नाहीये, सारखा आजारी पडतो, सो त्याला तुम्ही एकदा भंडारा लावा तुमचा तुमच्या हाताने, सो तो बरा होईल. सो मी त्यांना सांगितलं की नाही त्याला चांगल्या दवाखान्यात न्या, मामांवर श्रद्धा ठेवाच, बाळू मामांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेलच नक्की, पण कुठेतरी त्याला दवाखान्यात न्या, चांगली ट्रीटमेंट द्या, तो नक्कीच बरा होईल.
आलेत, मला असे खूप सारे अनुभव आलेले आहेत. ओके ओके. अजून काही मेसेजेस आहेत, सगळ्यांनी सॉन्ग सॉन्ग लिहून पाठवलं होतं काजल वर, सो आपण ते नंतर पाहिलंय. आणि प्रियांका कपाडी आस्किंग हु वॉज युअर क्रश इन युअर कॉलेज डेज. क्रश नाही आठवत आहे, कारण आता मित्रांमध्येच एवढा वेळ गेला आमचा कॉलेजमध्ये. कसं सांगणार लाईव्ह वर, पोरी नाराज होतील ना, तुम्ही पण काय यार. अनघा सिंकर सेइंग, सात्विक भूमिका करताना खऱ्या आयुष्यात किती बदल केले किंवा किती बदल झाला? नाही, बदल खूप झाला, म्हणजे एक पॉझिटिव्ह बदल असा झाला की जबाबदारीनं वागणं शिकलो या कॅरेक्टरमुळे. सो बाहेर कुठेही जाताना, बाहेर कुठेही वावरताना, म्हणा पहिला जो सुमित पुसळ जसं वावरायचा तसा आता मी अजिबात वावरत नाही. खूप जबाबदारीनं आणि कसं असतं ना की आपण एखाद्या महात्म्याची भूमिका करत असो, सो त्याच्याशी फक्त आपण ते कॅरेक्टर प्ले करत नसून लोकांशी भक्तिभावने आपण जोडलं गेलेलो असतो. सो आपल्या बिहेवियरमुळं, म्हणजे आपण जसं वागतो आपल्या वागणुकीमुळं त्यांच्या भावनांना ठेच नको पोहोचायला, म्हणून ती एक काळजी असते, ती एक जबाबदारी आपल्यावर असते, आणि त्या जबाबदारीनं मी नेहमीच वागत आलो. सो कुठेतरी तो पॉझिटिव्ह बदल माझ्यामध्ये झालाय आणि मी जबाबदारीने खूप वागायला लागलो. ओके, जेव्हा तू लागीर झाले जी मध्ये सुम्याचा रोल करत होता राईट, नेगेटिव्ह रोल होता, नेगेटिव्ह रोल मधून तू पॉझिटिव्ह रोल मध्ये आला, लागीर झाले जीचा एक एक्सपिरियन्स सांगायचं झालं की तू कधीच विसरू शकत नाही, तर तू काय सांगशील? लागीर झाले जीचं मला आठवत आहे सेकंड सीनच होता की मी पाच जणांसोबत माझी थोडीशी हातापाई होते त्या टीम सोबत, अजिंक्यची टीम आणि मी एकटा. सो रात्री त्या म्हणजे टेलिकास्ट नंतर माझ्या आजीचा फोन आला, माझ्या आईच्या आईचा, आणि ती रडत होती फोनवर की तू असं नको करत जाऊ, तू एकटा आहेस, ते पाच जण आहेत, कुठेतरी तुला बाहेर जाऊन ते मारतील, सगळं शूटिंग संपलं की बाहेर जाऊन अडवून तुला कुठेतरी मारतील. तर ते एक आयुष्यात अविस्मरणीय क्षण की माझी आजी असा विचार करते की नको तू तू कसा असं वागतोस, तुला कळत नाही का नीट राहायचं. सो खूप छान, आणि तो एक वेगळाच एक्सप्लेन होता की लोकांच्या कमेंट्स यायच्या त्या अशा की तुला कळतं का तू अजिंक्यला का त्रास देतोय एवढा, अजिंक्यला तुझं काय बिघडवलंय. सो खूप छान मजा यायची त्यावेळेस अशा कमेंट्सला उत्तर देताना की नाही माझं काम आहे, मी खरोखर आम्ही खूप चांगले मित्र आहोत पण कामासाठी हे आम्हाला करावं लागतं. सो लोक इन्वॉल्व इतकी झाली होती ना, तर कॅरेक्टर असं वाटायचं सगळ्यांना की हा खरोखरच त्याला त्रास देतो इतका. राईट, लागीर झाले जी करत असताना निगेटिव्ह रोल करत होता, कधी फ्रान्स मध्ये गेलायस आणि त्यांनी असं सांगितलं अरे यार तू कधी सुधारणार असं असं काही एक्सपिरियन्स? हो झालंय झालंय, म्हणजे मी इव्हेंटला गेलो होतो, सो तिथे असं झालं होतं की याला का बोलवलं इव्हेंटला, हा तर निगेटिव्ह रोल करतो. एका इव्हेंट मध्ये असं झालं होतं की हा तर अजिंक्यला त्रास देतोय याला का बोलवलं इव्हेंटला. सो पण तिथे नंतर त्यांना समजावून सांगायला लागलं की नाही या ती एक भूमिका आहे, भूमिका करणं आमचं ना कलाकाराचं काम असतंय, समजून घ्या आम्हालाही. लोक खूप इन्वॉल्व होतात आणि गावाकडे खेडेगावात त्यांना असं समजावून सांगायला लागतं की नाही हे आम्ही ऍक्टिंग करतोय, भूमिका आहे आमची. सो असाही अनुभव आला मला की पात्राला किंवा आपल्या भूमिकेला दिलेली एक पावतीच आहे असं म्हणायला हरकत नाही, एवढे इन्वॉल्व होतात की आपल्याला समजावं लागतं की नाही असं आहे. नक्की. बरं, तू वीरेंद्रला किती मिस करतोय सनी पाजींना? खूप खूप, म्हणजे आम्ही लागीर मध्ये एक गोष्ट चांगली झाली, मला मित्र चांगला मिळाला वरिंदर, आणि आम्ही मित्र कमी ना आता भाऊभाऊ असल्यासारखेच जास्त आहोत. आणि आम्ही लागीर संपल्यानंतर आमचं एक युट्यूब चॅनलही चालू केलं होतं, त्याला आम्ही खूप स्ट्रगल केला दोघांनी मिळून ते युट्यूब चॅनल आमचं चालू करणं, ते एक कॉलेज पंचायत नावाचा शो करणं, तो चालवणं, आणि 2 महिन्यात आमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन होणं, यासाठी आम्ही खूपच स्ट्रगल केला. आणि कुठेतरी आज तोही एक हिंदी सिरियल करतोय सेकंड लीड, मी आज मराठी सिरियल करतोय. सो आता त्या चॅनलकडे बघायला कोणीच नाहीये, आमचं आम्ही दोघच करायचं होते. सो खूप मिस करतो त्याला, आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा आम्ही ते चॅनल चालू करणार आहोत. सो
आहे, आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो एकमेकांचा. सनी पाजींची बहीण आणि माझ्या बाजूच्या घरात राहते. बर, अच्छा, हरजस आणि सोनी ची मम्मी. ओके 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 सो मला त्यांनी सांगितलं की ह्यांना लाईव्ह घेऊन ये कधीतरी. पाळू मामाच्या सिरियल मध्ये लीड रोल करतात सुमित, त्यांना लाईव्ह घेऊन ये कधी. आणि हा प्रसंग तसा घडून आला. सो थँक्यू. पनवेल, पनवेलच्या दिदी ना? यस, काम होतं. आम्ही तिथे येतो, एडिटिंग आम्ही दिदीच्या घरी बसून आम्ही एडिटिंग करायचो, म्हणजे रात्रभर बसून एडिटिंग करायचो. सुमित, अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत तू बाहेर जाताना कधीच विसरत नाही घ्यायला? पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल, देन माझं रिस्ट वॉच, घड्याळ, रुमाल, वॉलेट, आणि पाचवी गोष्ट जर बाईकवर वगैरे जायचं असेल तर गॉगल. गॉगल, ओके ओके. माझं नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी ज्या पर्सनची नावं घेईल तुझ्या माइंड मध्ये फर्स्ट वर्ड जो येतोय तो पटकन तुला घ्यायचा. व्हॉट्स कम्स इन युअर माइंड व्हेन आय से दिस? ओके ओके. हा, सो फर्स्ट इज नितीश. नितीश टॅलेंटेड ऍक्टर. शिवानी गुड बीइंग ह्युमन. ओके. सचिन पिळगावकर सर. ग्रेट डायरेक्टर. ओके. एम एस धोनी. माही द हार्ट ऑफ द नेशन. वाव. अँड महाजन मॅडम म्हणतायत लक्ष्मीकांत बेर्डे प्लस अशोक सराफ. हे ही जोडी म्हणजे आपल्याला आपल्या मराठी इंडस्ट्रीलाच नाही तर फिल्म इंडस्ट्रीला मिळालेले एक हिरे आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्री आणि सो त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं कमीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सर आणि अशोक सराफ मामा यांच्यामुळे मराठीला खूप चांगले दिवस आले पुन्हा एकदा. सो त्यांनी तो एक मराठी सिनेमा खूप उंचीवर नेऊन ठेवला होता. सो त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि मला सांग, तुला बाळू मामांच्या सिरियलचा रोल लीड ऍक्टर म्हणून रोल करायला मिळाला तर त्याच्यासाठी तुला किती चॅलेंजेस आले आणि यु नो तुला किती वजन कमी करावं लागलं? सो आम्हाला हे सगळ्यांना जाणून घ्यायचं. मी ज्यावेळेस स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये काम करत होतो त्यावेळी माझं जेमतेम वजन बऱ्यापैकी होतं आणि ज्यावेळेस बाळूमामा मोठ्या बाळूमामासाठी माझं कास्टिंग झालं त्यावेळेस मला सांगण्यात आलं की थोडंसं वजन तुला कमी करावं लागेल. तो मी किमान माझं 14 किलो वजन कमी केलं कारण बाळूमामा होते सडपातळ होते. मी माझं 14 किलो वजन कमी केलंय आणि आज इथे मेंटेन ठेवलंय मी बऱ्यापैकी. आधी होतो थोडासा बल्की होतो, हेवी बिल्ड होती आणि आता माझे सडपातळ शरीरयष्टी आहे. इव्हन बाळूमामांना समजून हे ज्यावेळेस कॅरेक्टर मी प्ले करायला घेतलं त्यावेळेस त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं होतं. सो त्याच्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित असलेले काही मूवीज पाहिले मी, त्यांच्याबद्दल जितकं वाचायला मिळालं तितकं वाचून घेतलं. युट्यूबवर त्यांच्याबद्दल जितके व्हिडिओज आहेत म्हणजे जे आजही अशी लोक जिवंत आहेत की ज्यांनी बाळूमामांना पाहिलंय, जे बाळूमामांसोबत मेंढ्या घेऊन फिरतीला जायचे, सो त्यांचे व्हिडिओज मी पाहिले. सो ते कसे होते त्यातून थोडा तरी अंदाज यायचा. सो वाचण्यातून खूप त्यांना समजलं. त्यांचा जो ग्रंथ आहे तो मी दोनदा वाचून काढलाय. सो ह्या सगळ्या चॅलेंजिंग गोष्टी होत्या माझ्यासाठी की इव्हन ज्यावेळेस छोटा बाळूमामा समत पाटीलने केला सो त्याने इतका छान केला होता की लोकांच्या मनामनात त्यानं घर केलं होतं. सो तीच एक जागा मला पुढे चालवायची होती, ती एक जबाबदारी माझ्यावर होती. सो ते एक मोठं चॅलेंजिंग होतं की समर्थला जितकं प्रेम मिळालं तितकंच मला मिळावं किंवा त्याहूनही जास्त एक मला मिळावं. सो हे एक चॅलेंजिंग काम माझ्यासाठी होतं. सिरियसली आणि ते तू खूप छान प्रकारे करतोय, आम्हाला तू खूप आवडतोयस पडद्यावर आणि अशीच भूमिका करत राहा आणि पुढे पण तुला अशाच भूमिका छान छान मिळत राहतील. काही क्वेश्चन्स आहेत आपण घेऊया. कारण काय आहे ना माझं काय होतं, मी गेम्स घ्यायला लागली की हे लोक बोलतात तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोला ना.
नक्की आपण क्वेश्चन्स सर तुम्ही एक मॅसेज आला आता गणेश सावंत सर तुम्ही खूप छान भूमिका केली आहे बाळूमामांची, त्यामध्ये तुमच्या आई सोबतचा एपिसोड बघताना मला सुद्धा माझ्या आईची खूप आठवण येते, असेच अजून छान भूमिका आपणास मिळत राहू अशी ईश्वरचरणी। हा हा पण जेव्हा तुम्ही 500 एपिसोड कम्प्लीट झाले तुझी मम्मी तिथे सेटवर आली होती, सो आपल्या घरातलं कोणीतरी येणं आणि आपण खूप छान काम करतोय हे जेव्हा आईकडून आपल्याला ऐकायला मिळतं ती एक वेगळीच भावना असते। तुला सेटवर आलेला एक्सपिरियन्स काय जेव्हा आई आली? नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं ना की कुठल्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येणं आणि त्याला रिझन तुम्ही असणं हे एक खूप मोठी गोष्ट आहे आणि प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्या आनंदाची आनंदाचं कारण किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जे आज किंवा त्यांच्या डोळ्यात जे आज आनंद दिसतोय की त्या आनंदाचं कारण आपण आहोत ही एक खूप प्राऊड करण्यासाठी करण्यासारखी गोष्ट आहे। सो नक्कीच खूप छान वाटतं आणि त्यांना एवढा आनंदात बघून, कारण मला असं वाटतं की त्यांनी खूप जवळून पाहिलाय माझा स्ट्रगल आणि आज मी या इथपर्यंत आहे, सो त्यांच्या सपोर्टमुळे त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे असं म्हणून। नक्कीच नक्कीच, आई वडिलांचे तर आहेत पण मायबाप प्रेक्षकांचेही आहेत तुझ्यावर आशीर्वाद आणि सचिन सर सांगतात एखादी देवाची किंवा संताची भूमिका करताना काही कलाकारांना देवी अनुभव येतात असं ऐकलं होतं, तर तुमच्या बाबतीत इथे घडले नाही? जसं मी मगाशी सांगितलं मला दैवी अनुभव वगैरे काय आलेला नाहीये, पण मी ते मनात श्रद्धा ठेवतो, देवाला मानतो मी आणि पॉझिटिव्हिटी असते सोबत नेहमी माझ्या, सो मी अनुभव कधी आला नाही मला दैवी, पण मी मानतो देव। ओके ओके, मनवा सिंग आय वुड यू लाईक टू टेल यू अस वुड यू लाईक टू टेल यू समथिंग टेल अस समथिंग अबाउट सुमित पुसावले लाईक हाऊ ही इज रिअल लाईफ अँड रिअल लाईफ आय वुड लव्ह टू नो, तो खऱ्या आयुष्यात कसा आहे आणि सेटवर कसा आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल। नाही खऱ्या आयुष्यात मी थोडासा शाय आहे, थोडासा वेळ घेतो एखाद्या गोष्टीमध्ये ऍडजस्ट होण्यासाठी आणि स्ट्रेट फॉरवर्ड पण तितकाच आहे, कारण मला जी गोष्ट पटते ती मी करतो आणि जी पटत नाही ती नाही करत। सो खऱ्या आयुष्यात मी मित्र खूप कमवलेत आणि मैत्री करायला मला आवडते, लोकांशी नवीन लोकांशी मैत्री करायलाही आवडते आणि रिअल लाईफमध्येही माझं जसं कॅरेक्टर असेल तसं मी राहत असतो, पण रिअल लाईफ मध्ये मी खूप वेगळा आहे, म्हणजे सुमित पुसावळे आणि बाळूमामा आहेत खूप वेगवेगळे आहेत। राईट, सो टोटली अगेन्स्ट आहेत, अपोजिट आहेत असं म्हणायला हरकत नाही। हो अपोजिट म्हणजे आता बाळूमामाचं हे कसं संत कॅरेक्टर आहे, इवन जसं आता सुम्याचं जे कॅरेक्टर होतं ना तसा तर मी अजिबात नाहीये, म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ अवर वर्क की आम्हाला एखादं कॅरेक्टर करायला आलं सो ते आम्ही कॅरेक्टर करत असतो, रिअल लाईफ मध्ये आम्ही खूप वेगळे आहेत म्हणजे आहोत, तर म्हणजे जसं आता सुम्या जसा होतं तसं तर मी अजिबातच नाहीये, म्हणजे निगेटिव्ह किंवा एखादा पुढे चाललाय आणि त्याच्याबद्दल आपण मनात वाईट धरणं तर तसं तर मी अजिबात नाही। राईट राईट, सो एक क्वेश्चन अजून आला आहे, कोण आहे हे स्वाती आकिंग की बाळूमामांचं मंदिर पाहिलं आहे का? हो म्हणजे आदमापूरला मी गेलो होतो ज्यावेळेस माझं कास्टिंग डन झालं त्याच्या 2 दिवसातच मी नंतर आदमापूरला गेलो होतो, कारण शूटिंग 8 दिवसांनी चालू होणार होतं माझं कास्टिंग नंतर आणि त्यानंतर मी आदमापूरला जाऊन आलो आणि तिथे मामांचं दर्शन घेतलं आणि मी ग्रंथही तिथूनच आणला, आदमापूरवरूनच ग्रंथ आणला, सो जाऊन आलो मी। ओके ओके, सुमितने सांगितलंय माझा नेक्स्ट टास्क आहे कलर्स मराठीचे काही कलर्स मराठीवर काम करणाऱ्या ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसची मी नावं घेत, त्यांची एक सिरियल त्यांच्या एका सिरियलचं तुला नाव घ्यायचं, ठीक आहे? बापरे, विदिन अ सेकंड, यू डोंट हॅव टाइम। काय बोलतोस? सिरियल जास्त बघत नाही मी आता। अच्छा, तुला सगळे हेल्प करतील, गाईज हेल्प करा त्याला, सो कॅन यू स्टार्ट? या या, हर्षदा खांडविलकर फर्स्ट, पुढचं पाहून वा ग्रेट, हर्षदा खांडविलकर मॅमचे 2-3 सिरियल येऊन गेला पण पुढचं पाऊल खूप लोकांच्या मनात, त्यांची बेधुंद मनाची लहर मला खूप आवडायची, म्हणजे
सगळीच ती टीम होती आपली बेधुंद म्हणायला मध्ये, मला खूप आवडायची ती सिरियल. ओके ओके ग्रेट, यू गॉट अ वन पॉइंट. सहा पॉइंट झाले तुझे, मगाचे पाच आणि हा सहा. भाग्यश्री लिमये. गाडग्यान सिंग. वा ग्रेट. महेश मांजरेकर, हे खूप इझी आहे. बिग बॉस. येस राईट. मृणाल दुसानीस. आता चालू आहे ती काय सिरियलचं नाव आवश्यक काय नाव तिचे, माझ्या प्रियाला प्रीत कळेना ती माहित आहे, पण आता चालू आहे या. हा पण आता एक गाईज काय नाव आहे त्या सिरियलच, जे कोणी बघताय सगळ्यांनी हेल्प करा सुमितला. मने बावरे. मने बावरे. थँक्यू श्रद्धा. श्रद्धा. ऐश्वर्या नारकर मॅम. पेशव्यांची सांगा सांगा सगळ्यांनी. स्वामिनी. येस राईट राईट राईट. 10 out of 10 ग्रेट. तुला गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे, घरपोच होणार आहे. सो अजून काही क्वेश्चन्स आलेत आपण ते घेऊया. क्वेश्चन्स राहिले की हे. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम युअर ह्यूज फॅन. मनवा सिंग. फर्स्ट ऑफ ऑल आय एम युअर ह्यूज फॅन. यू आय लव्ह युअर वर्क. अँड सुमित पुसावले ला फॅन्स बद्दल काही वाईट अनुभव आला आहे का? वाईट अनुभव नाही आला मला कधी, पण सर्वप्रथम थँक्यू तुम्ही कमेंट केलीत. आणि वाईट अनुभव असं नाही, पण इन्स्टावर किंवा मेसेंजरवर मी जास्त रिप्लाय देत नाही लोकांना. सो काही जण आहेत, एक आता मला हे बोलायलाही नाही आवडत, पण काही जणांनी एक विचित्र भाषा वापरली होती. सो कुठेतरी मी ब्लॉक केलं ते, पण असं नसतंय की आम्हाला तुम्हाला बोलायचंच नसतंय. वेळ नसतो इतका म्हणा, किंवा प्रत्येकाशीच बोलणं होत नाही, किंवा सगळ्यांनाच रिप्लाय देणं होत नाही. सो कधी कधी रिप्लाय दिला की लगेच मग व्हिडिओ कॉल करणं, आणि लगेच मग मेसेजवर मेसेज करणं, त्याला रिप्लाय नाही देणं, असं हे कुठेतरी तुम्ही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सो मला कनेक्ट व्हायला खरंच आवडतं फॅन्सशी माझ्या, कारण मी असं मानतो की मी आज जो कोणी आहे, सो त्यांच्या सपोर्टमुळे आहे, त्यांनी जे प्रेम केलं माझ्यावर माझ्या कामावर, सो त्यांच्यामुळेच मी आहे. सो मला नक्कीच आवडतं त्यांच्याशी कनेक्ट व्हायला. सो वाईट अनुभव असा कधीच नाही आला मला. ओके टच वुड, आणि पुढे पण नाही येणार. हा यु नो या इंडस्ट्रीत यायचं म्हणजे कधी दिवाळी असतं तर कधी शिमगा असतो. आपण जेव्हा जॉब करत असतो तेव्हा आपल्याला परमनंट सॅलरी असते, आणि या इंडस्ट्रीत तुम्हाला 90 days ने किंवा 60 days ने पेमेंट मिळतं. सो तू याचा कधी विचार केला होता की बाबा मी हे पाऊल उचलतोय, मला माहित नाही की मी किती सक्सेसफुल होईल, पण ह्यात पेशन्स किती महत्वाचे आहेत या इंडस्ट्रीत पाऊल ठेवताना? खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं तेच आहे की तुमचे पेशन्स खूप हवेत, आणि सातत्य हवं आहे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे कधी हार नाही मानायची. म्हणजे मी इतके ऑडिशन दिलेत मुंबईत, मी पुण्याला राहतो त्यावेळेस सकाळी मुंबईला प्रगती एक्सप्रेस असायची 6:30 काहीतरी आहे. सो तिने जायचो 9:30 दादरला पोहोचायचो, तिथून अंधेरी, अंधेरीत बरेचसे प्रोडक्शन हाऊस आहेत, तिथं जायचो, खार रोडला जायचो, दिवसभरात जितके मला करता येईल. संध्याकाळी परत तीच ट्रेन संध्याकाळी असायची. सो त्या ट्रेनच्या टाइमिंग मध्ये मी जितके ऑडिशन असतील, जितके प्रोडक्शन हाऊसेसना भेटता येईल तितकं भेटायचो. मग त्याच्यात खाणं विसरून जायचो, फक्त पाण्याची बाटली सोबत असायची. आणि तुम्हाला ना पेशन्स हवेत आणि सातत्य हवं. जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये टिकायचं असेल आणि काम करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स हे हवेच आहेत. कधी म्हणजे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल, तुम्ही म्हणजे डिप्रेशन मध्ये जाल. सो डिप्रेशन मध्ये जाणं खूप होतं या इंडस्ट्रीमध्ये, कारण कसं होतं ना की काम नाही मिळत सारखं सारखं. सो कुठेतरी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे की आपल्याला लगेच काम नाही मिळालं, मिळालं गुड, नाही मिळालं सर तर कुठेतरी मनाची तयारी करावी लागेल की आपल्याला अजून थोडस हार्डवर्क करायचं आहे. आणि
आपण हार्डवर्क सातत्याने करत राहिलो तर नक्कीच यश हे मिळणारच आहे. सो पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. आणि तू स्वतःला कसा पॉझिटिव्ह ठेवतो, यु नो लोकांचे चांगले कमेंट्स येतात, वाईट जसं तू लागे झाल्या जी मध्ये नेगेटिव्ह रोल करत होता तेव्हा वाईट कमेंट्स आल्या, आता तू बाळू मामांचा रोल करतोय तुला चांगले कमेंट्स येतात, सो तू स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करतो? माझं एक म्हणणं आहे, मी आमचं चॅनल चालू करताना, युट्यूब चॅनल करताना, चालू करताना वरिंदरला तेच टेन्शन होतं की यार आपण आता एवढे इन्व्हेस्ट करतोय की एक शो करतोय आपल्या स्वतःच्या पैशाने, कोणी स्पॉन्सर नाहीये काय नाही, जर नाहीच झालं तर काय होणार. मी म्हणलं असा नाही विचार करायचा, आयुष्यात दोन गोष्टी होतात, एक तर चांगलं होतं नाहीतर त्याहून खूप चांगलं होतं, चांगलं होतं किंवा खूप चांगलं होतं. सो हे म्हणत राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार करत राहायचा, सो होतच ते. सो अशा प्रकारे स्वतःला पॉझिटिव्ह करत राहतो आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं असंही म्हणत राहायचं, तर कुठेतरी खरं आहे असं मी मानतो. येस, खूप छान मेसेज दिला सुमितने आपल्याला. आणि एक मेसेज आहे सिद्धूचा, सर तुम्ही बाळू मामांची मालिका करत आहात तर तुम्हाला मालिका करण्या अगोदर बाळू मामा कोण आहेत माहित होतं का, किंवा बाळू मामांविषयी काही इन्फॉर्मेशन माहित होती का? हो हो, बाळू मामा त्यांची मेंढरं आमच्या गावात येऊन गेली होती, म्हणजे मी लहान असतानाही मी पाहिलेत मेंढरं आमच्या भागात येऊन गेले होते मेंढरं. सो आणि पश्चिम महाराष्ट्रातला आहे मी स्वतः, सो मला माहित आहे, अगदी लहानपणापासून मला माहित होतं की बाळूमामा हे संत आहेत वगैरे, म्हणून त्यांची मेंढर यायची इकडे, सो मला माहित होत. ओके, मनवा सिंग, फर्स्टली थँक्यू दॅट यू आन्सर माय क्वेश्चन. सो मला तुझा फर्स्ट ऍक्टिंग एक्सपिरियन्स बद्दल ऐकायचं आहे. नक्कीच, फर्स्ट ऍक्टिंग मी सरगम फिल्म साठी केली होती, भंडारदऱ्यामध्ये शूट होत, गिरीश कर्नाड सर म्हणजे जे आता आपल्यात नाही आहेत, तो त्यांची शेवटची मराठी फिल्म, 33 वर्षानंतर ते मराठी इंडस्ट्रीमध्ये आले होते परत त्या फिल्म थ्रू. आज ती फिल्म रिलीज नाही होऊ शकली अजून, म्हणजे लॉकडाऊन, ह्या जून मध्ये करायचं चाललं होतं प्लॅनिंग रिलीज, बट झाली नाही बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता, सुरुवातीला खूप नर्वस होतो कारण क्रोमावर, मला आठवतं माझा पहिला सीन होता तो क्रोमावर होता, पाठीमागे हिरवा कपडा लावला, सो मला काहीच माहित नव्हतं, त्यावेळेस बेसिक नॉलेज पण नव्हतं त्यावेळेस ऍक्टिंगचं. बट तिथे शिव कदम सर होते, ऋत्विक केंद्रे जो माझा को स्टार होता, सो त्यांनी खूप सपोर्ट केला, प्रत्येकाने करून घेतलं शिव कदम सरांनी. आणि चीफ एडी म्हणून उमेश होता तिथे असोसिएट डायरेक्टर, उमेश त्यांनी खूप मदत केली होती. सो पहिला एक्सपिरियन्स खूप चांगला होता, पण असं वाटतं की त्यावेळेस नवीन होतो आणि कॅमेरा पुढे पहिलंच काम, सो नर्वस ही तितकाच होतो. एक्झॅक्टली, ओके ओके, त्याने एक्सपिरियन्स सांगितला आणि आम्हाला ऐकून छान वाटलंय. सो मी तुला एक टंग ट्विस्टर देते, तुला ते 5 टाइम्स बर, आणि हे थोडस मोठं आहे, सो तू ट्राय कर. ओके, ट्राय केलं म्हणायचं 5 टाइम. बापरे, तू तुला जमलं तर यू आर जिनियस. नो, चल मी ट्राय करेन. समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी समझ है, समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में. बापरे, पुन्हा एकदा प्लीज मला पुन्हा एकदा ऐकू. समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी एक समझ है, समझ समझना जो ना समझ समझ के जो ना समझे वो मेरी नजर में ना समझे. समझ समझ के समझ को समझो, समझ 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 को समझना भी एक समझ है, समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ के बाहर है, वो मेरी समझ में ना समझ है. समझ समझ के समझ को समझो, समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है. समझ समझ के समझ को समझो, समझ समझ ना भी एक समझ है, समझ 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 सॉरी आई कांट आई कांट
समझ को समझो, समझ समझना समझ भी एक समझ है, समझ समझ के के जो ना समझ समझे मेरी समझ में वो ना समझ। समझ समझ के समझ समझ को समझो, एक मिनट, समझ के समझ को समझो, समझ समझ के समझना भी एक समझ है। समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है। समझ समझ के समझ को समझो, समझ समझ सॉरी वेरी खूब ट्राई, इसमें डिफिकल्ट टास्क क्या है, सगले बोलता भी मोटा है टेम्पिस्टर, खूब बट मोटा यू है, चार नो लाइन इतना टेम्पिस्टर। पण तू खूप छान खेळलास, हे इतकंही म्हणायला येत नव्हतं एवढ्या दिवस जे येत होते त्यांना। यू डिड, यू ट्राय वेल। अँड माझं नेक्स्ट क्वेश्चन तुला आहे, यु नो तू आता जेव्हा बाहेर जातो तर बाळू मामाच्या नावाने तुला लोक ओळखतात। स्वतःची तुझी आयडेंटिटी आहे सुमित कुसावले, सुमित कुसावले नावाने न ओळखता जेव्हा तुला बाळू मामांच्या नावाने हाक मारतात तेव्हा काय फिलिंग आहे आणि एक काय एक्सपिरियन्स आहे? एक्सप्लेन नाही, पण ते फिलिंग असं आहे की कुठतरी त्या कॅरेक्टरला मी सूट झालो, किंवा ते माझं कॅरेक्टर लोकांनी मान्य केलं, किंवा मला त्या कॅरेक्टरसाठी लोकांनी मान्य केलं, ही एक पोच पावती मिळते असं मला वाटतं। कारण ज्यावेळेस एखाद्या कॅरेक्टरने तुम्हाला ओळखलं जातं, त्यावेळेस तुम्ही ते कॅरेक्टर खूप चांगलं करता असं मानलं जातं। पण मी असं नाही म्हणणार की मी चांगलं करतो, पण मी माझा प्रयत्न तर नक्कीच आहे ते चांगलं करण्याचा। राईट राईट, नाही तू खूप छान करतोयस आणि तू आम्हाला आवडतोय। तर प्रियांका बोलते सर तुमची मिशी खूप छान आहे, मुचेस खूप छान आहे, तिने कमेंट थँक यू सो केलंय। मच प्रियंका, थँक यू, थँक यू सो मच। काही मेसेजेस आहेत वर गेलेले, मी पुन्हा बघते। ओके, हॉटेल मॅनेजमेंट करून ऍक्टिंग कडे पदार्पण केलं, सो त्यासाठी कोणी सपोर्ट केला आणि कोणी कॉन्फिडन्स बूस्ट केला? माझे मित्र आहेत, तसं बघायला गेलं तर माझ्या घरच्यांनी सपोर्ट केलाच, पण माझे मित्र आहेत काही, म्हणजे आता पुण्यातले काही मित्र आहेत, मंगेश नावाचा एक मित्र आहे, कोल्हापूरला मी जॉब करायचो, अभिषेक नावाचा मित्र आहे। सो या लोकांनी मला खूप, म्हणजे एक आपलं असतं ना की पुशअपची गरज असते, एक पुश करण्याची कोणीतरी गरज असते की नाही यार तू करू शकतोस, राईट, तुझ्यात ती आहे गोष्ट। सो या लोकांनी मला खरंच खूप तेवढा माझ्यातला कॉन्फिडन्स वाढवला। अभिषेक आहे, मंगेश आहे, इवन स्वप्नील, सईद, हे माझे मित्र आहेत। सो या लोकांनी खूप मला मदत केली सुरुवातीच्या काळात की नाही तू करू शकतोस कर, आणि घरच्यांनी तर सपोर्ट नेहमीच केलेला आहे। ओके ग्रेट, तू त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज आम्हाला बाळू मामा दिसला, नाही तर बाळू मामाच्या लीड नक्की रोल नक्की मध्ये तू आम्हाला पाहिला नक्की, म्हणजे नसता आला। मंगेश म्हणून जो मित्र आहे तो तर मला नेहमी म्हणायचा की भाई तू ये हॉटेल इंडस्ट्री के लिए बनाई नहीं है, तू मॉडलिंग कर, ऍक्टिंग कर, आणि तू त्यात खूप चांगलं करशील असं त्याला वाटायचं, नेहमी त्याला वाटायचं। म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स त्याला होता माझ्यावर। वाव वाव, आणि असेच फ्रेंड्स असले पाहिजे जे आपल्याला नेहमी मोटिवेट करतील आणि एक राईट पाथ दाखवतील लाईफ मध्ये, तरच लाईफ मध्ये काहीतरी घडू शकतो। किरण नक्की महाजन नक्की, मॅडम म्हणतात दोन फंडामेंटल रूल्स तुझ्या लाईफ चे काय आहेत? दोन रूल्स आहे की पहिला आहे की माझा एक्सरसाइज नेहमी करणं, कधी एक्सरसाइज साठी मी कुठलंच रिझन शोधत नाही, कारण ते टाळण्यासाठी। आणि दुसरा रूल आहे की एखादं काम करत असताना तुम्ही मनापासून करावं आणि ते पॅशनेटली करावं। म्हणजे लहानपणी किंवा लहानपणापासून माझे बाबा मला म्हणत आले की आपण एखादं गाढव जरी व्हायचं झालं तरी परिपूर्ण गाढव व्हायचं। म्हणजे असं आहे की तुम्ही गाढव झाला ना, अर्धवट गाढव आणि अर्धवट माणूस राहिला तर काही उपयोग नाही। गाढव जरी झालं तरी परिपूर्ण 100% गाढवच झालं पाहिजे। सो कुठंतरी ते मी माझ्या मनाशी बांधून ठेवलं की एखादी गोष्ट करायची तर ती 100% देऊन करायची। सो हा एक रूल आहे माझा आयुष्यातलं की एखादी गोष्ट करायची तर खूप पॅशनेटली आणि 100% देऊनच करायची। राईट, एक्झॅक्टली राईट। अँड तू गाणं म्हणावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, बाळू मामाच्या नावाने चांगलं आहे हे टायटल सॉन्ग। खूप वेळा मेसेज आला, सो मी जेव्हा सेशन 5 मिनिट्स वगैरे त्याच्या आधी नेहमी सॉन्ग घेते, सो
मी तुझ्या आवाज ट्राय करतो, सुद्धा माझा आवाज नाही इतका खास, तर मी ऐकली ट्राय तू करतो. कुठे? लग जा गले या रात कली? रात कली होता आई गेस ते, रात कली। हाँ. बाणू मामा वही धर वही धर वही धर, त्यान मेंढ केल पै धर पै धर पै धर. हा रुद्राचा अवतार थोर ह्यो, रातो याद मा पुरा उधळूनी भंडारा. हा उधळूनी भंडारा, हा ज्ञान गंगेची अमृत धारा. रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहार, नजर तेज तलवार. बाळू मामा वैद वैद वैद, त्यान मेंढ केला पैद हो पैद. खूप छान, खूप छान आवाज आहे तुझा, सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट्स पण येत आहेत आणि यु नो खूप छान गायला सूट करतोस तू। तू जेवढं छान कॅरेक्टर निभावतोस तेवढं छान गातोस। तुला फ्युचर मध्ये कोणासोबत काम करायची इच्छा आहे आणि तुझे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? नाही, सध्या तरी काही प्रोजेक्ट नाही आहेत, पण पूर्ण फोकस मी आता सिरियलवरच केलंय. आणि भविष्यात मला नक्कीच एक स्वप्न आहे, प्रभास सोबत काम करायचं, मला वाव, साऊथ स्टार प्रभास सोबत मला काम करायचं भविष्यात. नक्कीच नक्कीच तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि समवन इज सेइंग तुझा डान्स बघायचा आहे आम्हाला। अच्छा नाही, मला डान्स येत नाही, मी प्रॉपर म्हणजे आता कोणीतरी कोरिओग्राफ केला तरच करतो, नाहीतर आपला गणपती डान्स आहेच जिंदाबाद, सो मला डान्स जास्त जमत नाही. ओके, पण तू गातो खूप छान। आपण गाणं म्हणून घेतलंय त्याच्याकडून, त्याच्यावरून अंदाज आलाय आपल्याला। तुला जर एखादा सोशल मेसेज देणारी फिल्म करायचा चान्स मिळाला तर तुझं फिल्म, तू फिल्म मधून लोकांना काय सोशल मेसेज देशील? मी आता त्रिभुवन आत्यावर जर मला मूवी करायला मिळाला तर मी नक्कीच त्याच्यावर काम करेन, आणि तो एक चांगला मेसेज आहे, कारण लोकांना आजही कुठतरी वाटतं की मुलगा मुलगी हे समान नाही आहेत, किंवा काय, किंवा मुलगी असेल तर नकोच, पण आजही ते होतं, तो त्याच्यावर नक्कीच मला करायला आवडेल. ओके ग्रेट। एक मॅसेज आहे सर, तुम्हाला फॅन्स कडून भरभरून प्रेम मिळतं तर तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या फॅन्स? नाही नक्कीच, म्हणजे मी मगाशी म्हणलं ना की आई वडिलांच्या सपोर्टमुळे आणि फॅनच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. त्यांनी जे सपोर्ट दिला किंवा माझ्या कामाची तारीफ केली म्हणा, किंवा आपण म्हणतो की मेरे काम को जितना सराहा है उन्होंने, सो त्याच्यामुळे मी आज इथं आहे, आणि तुमचा जो सपोर्ट आहे, तुमचं प्रेम आहे, सो तुमच्यामुळे मी आज इथं आहे. सो फॅन्सना तेवढंच मी क्रेडिट देतो की आज तुम्ही नसता तर मी आज, किंवा कुठलाही कलाकार आज तुम्ही नसता तर कुठलाही कलाकार त्याच्या काय म्हणतो की आज जो जिथे आहे तिथपर्यंत पोहोचलाच नसता. बरोबर, एक्झॅक्टली। मायबाप प्रेक्षकांचं प्रेम ही आहे पण त्याला ते प्रेम मिळवण्यासाठी तू तेवढी धडपड केली आहे आणि तू त्यांची इच्छा किंवा तुझ्या रोल मधून ते पूर्ण करतोय सगळ्यांचं, सगळ्यांची अँड काही क्वेश्चन आहेत? क्वेश्चन काही संपत नाहीत बघ। आणि काय आहे हे, भ्रूण हत्या टॉपिक वर काम करताना कोणत्या ऍक्ट्रेस सोबत काम करायला जास्त आवडेल? राधिका आपटे मला खूप आवडते. म्हणजे ओके, एखाद्या फिमेल ऍक्ट्रेस सोबत काम करायचं असेल असं जर कोणी विचार कोणत्या ऍक्ट्रेस, तर मी राधिका आपटे आलिया भट यांची नावं नक्कीच देईन. ग्रेट ग्रेट। चलिए तुला लवकरच या कलाकारांचं पाहायला मिळेल। तुम्ही
सेशन ऑलमोस्ट एक तास होत आला, तुला अंदाज आहे का? अँड सेशन आपण वाइंड अप करूया. तू एक लॉकडाऊनचा मेसेज काय देशील, त्याच्यानंतर तुझ्या आवडीचं एक सॉन्ग तू गा, अँड तुला मराठी गट्ट्यावर येऊन काय वाट, हे आपण तीन सेशन वाइंड अप. नाही आता आता लॉकडाऊनची जी सिच्युएशन आहे, तर एवढंच सांगेन की एवढे दिवस काढलेत, अजून थोडे दिवस घरीच राहा, ही वेळ निघून जाईल आणि ही परिस्थिती तळून जाईल आणि लवकरच पुन्हा एकदा नव्याने आपण जसे जुने दिवस आपण जगत होतो तशीच आपली लाईफ पुन्हा चालू होईल. सो प्लीज घरी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आप्तजनांची काळजी घ्या. मराठी कट्ट्यावर खूप छान वाटलं, खूप चांगलं वाटलं, गेम्स खेळलो आणि मी जसं ज्यावेळेस आपलं ठरलं होतं की मराठी कट्ट्यावर लाईव्ह यायचं, मी सगळे लाईव्ह सेशन पाहून काढले आणि मला खूप छान वाटलं आणि तितकाच एक्साइटमेंट होतो आणि ॲज युजल म्हणजे जसा विचार केला होता त्याहूनही जास्त चांगलं सेशन झालं माझं. सो थँक्यू सो मच अख्ख्या मराठी कट्ट्या टीमला आणि स्नेहल स्पेशली तुला की मला इथे बोलवलं आणि गौरव विनोद दादा आणि करण भुवड. गौरव विनोद दादा आणि करण, सॉरी करण 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 करण. सो गौरव विनोद दादा आणि करण थँक्यू सो मच, मला तुम्ही लाईव्ह सेशन साठी बोलवलं, लोकांची कनेक्ट होण्याची संधी दिली. सो खूप चांगलं सेशन करताय आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. मराठी कट्टा या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुझ्या आवडीचं गाणं? गाणं मी आता गायलं, आता बाळू माझं गायलं की टायटल सॉन्ग होत रे तुझ्या आवडीचं. लग जागने के लिए हसीना हो ना हो शायद फिर इस जन्म मुलाकात हो ना हो. लग जागने से थँक्यू सो मच सुमित अगेन फॉर जॉइनिंग अस. थँक्यू सो मच, तू एका मेसेजवर रेडी झालास लाईव्ह येण्यासाठी आणि तू सगळ्या फॅन्सचे मेसेज घेतलेस, आन्सर्स दिलेस आणि त्यांना एवढ्या छान प्रकारे कनेक्ट झाला. गेम्स खेळलो अँड एन्जॉय केलं. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मराठी कट्टा. तू तुझ्या पूर्ण पूर्ण वाटचालीसाठी आयुष्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा. असाच भूमिका करत राहा छान छान आणि खूप पुढे जा, खूप पुढे जा. आणि आलिया भट्ट आणि प्रभास सोबत तुला जे काही करायचं आहे ऍक्टिंग वगैरे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. फॅन फॉलोइंग तुझ्या आहे आणि कीप स्माइलिंग, स्टे हॅपी, स्टे होम, घरच्यांची काळजी घ्या, व्हिडिओज अपलोड करत राहा. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच पुन्हा एकदा, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच आपण असेच टच मध्ये राहून मराठी कट्टा आणि सुमित कुसावळे यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होईल पुढे जाऊन सुद्धा. सो थँक्यू पुन्हा एकदा मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, लोकांशी कनेक्ट, माझ्या फॅन्सशी कनेक्ट होण्याची संधी तुम्ही दिली. सो थँक्यू सो मच. तुम्ही घरी राहा, सेफ राहा, अजून काही दिवसच बस पुन्हा ही परिस्थिती लवकर टळेलच. आणि बाळू मामाची सिरीजचे एपिसोड नवीन आपल्याला लवकरच पाहायला मिळतील. सो त्यासाठी सगळ्यांनी घरी राहा आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण घरी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू सो मच सुमित अगेन फॉर जॉइनिंग अस. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू, बाय बाय. थँक्यू थँक्यू, बाय बाय, टेक केअर. थँक यू सो मच गाईज, खूप छान तुम्ही आज जॉईन झालात. आजचा काउंट ही खूप जास्त होता जेव्हा लाईव्ह गेली होती तेव्हा. अँड तुम्ही सगळे रोज लाईव्ह येत आहेत आणि खूप छान छान मेसेजेस करतात. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. लाईव्ह सेशन आवडतंय तुम्हाला आणि तुम्ही गेम्स ही सुचवता माझ्या मराठी कट्ट्याच्या पेजवरून आणि माझ्या पर्सनल आयडी वरून, पर्सनल इन्स्टा आयडी वरून, स्नेही SNEH II स्नेही 2151 वरून वर जाऊन मला मेसेजेस करतात. सो प्लीज घरी राहा, सगळ्यांनी सुरक्षित राहा. प्लीज टेक केअर. थँक्यू आशिष.
आय थिंक तुझं काम संपलंय, त्यामुळे तू आज लाईव्ह जॉईन केलंयस. अँड थँक्यू थँक्यू. आणि परवा आपण एका नवीन कलाकारांसोबत येणार, ऍक्ट्रेस सोबत येणार आहोत, जिला तुम्ही खूप साऱ्या मालिकांमधून पाहिला आहे. जोपर्यंत पोस्टर लॉन्च होत नाही तोपर्यंत वाट पहा आणि लाईव्ह सेशन कसं वाटलं. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग अस. होप सो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलंय अँड भेटू आपण परवा. सो स्टे होम, स्टे सेफ अँड हॅलो हॅलो बाय सिद्धू. तुझे सगळे क्वेश्चन्स घेतलेत आज मी, मनवाचे सगळे क्वेश्चन्स घेतलेत ज्याप्रमाणे तुम्ही मला मेसेज केला होता. अँड तुमचे खूप सारे मेसेजेस येतात मला की मला लाईव्ह वर घ्या, लाईव्ह वर घ्या. सो आपण हे एक सेशन एकदा ठेवणार आहोत आणि त्यासाठी आपण एक स्पेशल डे काढून हे सेशन ठेवणार आहोत. सो मी सगळ्यांशी कनेक्ट होईल पर्सनली. सो थँक्यू सो मच अगेन फॉर जॉईनिंग अस. गुड नाईट, शब खैर, शुभरात्री, बाय बाय.